महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधत कृषी पदवीधर युवा शक्ती संघटना नाशिक यांच्या वतीने जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मालेगाव तालुका ग्रामपंचायत डाबले यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बांधावर उत्पन्न वाढीसाठी कागदी लिंबाच्या रोपांची लागवड करण्यात आली व इतर शेतकऱ्यांना तसेच ग्रामपंचायत कार्यालयास रोप भेट देण्यात आली. आज डॉक्टर्स, पोलीस, नर्स यांचा सन्मान होत आहे, तसाच शेतकरी हा देखील अन्नदाता नात्याने कोरोना योद्धाच आहे. या भावनेतून गावातील शेतकरी बांधवांचा सन्मानपत्र देऊन यशोचित सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यात कापूस पिकांचे क्षेत्र पाहता बोंडअळी प्रमाण वाढले आहे, त्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोरोना काळात रक्तदान करणे समाजाचे कर्तव्य आहे, याच हेतूने आज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. या सर्व कार्यक्रमाप्रसंगी सरपंच सुमनबाई आहिरे, उपसरपंच अशोक बच्छाव, ग्रामसेवक नम्रता जगताप, पोलीस पाटील दादाजी बच्छाव, कृषी अधिकारी श्री देवरे व संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश सिरसाट, विशाल शेराल, विलंद्र पवार, श्याम कदम, गौरव साळुंके, अभिजित जाधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रबंधभूमीसाठी विशाल पवार, महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज, प्रबंधभूमी नाशिक न्यूज. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.